आजही 24 तास एक पाऊल पुढे. टकेगिरी ते गांधीगिरी चर्चा आपण करतोय. अंकुश काकडे म्हणाले की एकदा माफी मागितल्यानंतर उदार मनानं माफ केलं पाहिजे, तशी महाराष्ट्राची संस्कृती आणि ते प्रायश्चित घेतल्यानंतर तसं करायला हवं. मात्र आता भाईसाहेब देशमुख आपल्याबरोबर आहेत, प्रभाकर देशमुख आंदोलन करते, आपण त्यांना विचारत भाईसाहेब काय प्रायश्चित आता घेतलं पाहिजे, सोलापूरकरांची काय इच्छा आहे सोलापूर जिल्ह्यामधल्या लोकांची की काय प्रायश्चित, आत्मक्लेश तर झाला पण प्रायश्चित काहीतरी घ्यावंच लागेल, काय प्रायश्चित घेतलं पाहिजे, काय इच्छा आहे? प्रायश्चित म्हणजे आता अजित पवार साहेबांनी जी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन आत्मक्लेश आंदोलन चालू केले, पण त्या आत्मक्लेश आंदोलनामुळे काय महाराष्ट्रातला दुष्काळ किंवा सोलापूर जिल्ह्यातला पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न सुटणार नाही. परंतु अजित पवार साहेबांना यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरची जाण्याच आहे. त्याच्या आधी त्याने जे उजनी धरण यशवंतराव चव्हाणांच्या संकल्पनेतून त्या उजनी धरणाची निर्मिती झाली ते अजित पवार साहेबांना माहीत असताना सुद्धा त्यांनी त्यात मुतायची भाषा केली पवित्र पाण्यामध्ये. मग त्या टायमालाच खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची पायमल्ली अजित पवार साहेबांनी त्या टायमाला केली. आता तुमची काय इच्छा आहे, काय प्रायश्चित्त घ्या? आता इच्छा आहे की त्यांनी आत्मक्लेश न करता त्यांनी त्वरित सोलापूर जिल्ह्यात आमच्या जाऊन तमाम दुष्काळग्रस्तांना भेटून आणि ज्या दुष्काळग्रस्त आंदोलनकर्त्यांची त्यांनी त्या इंदापूरच्या सभेमध्ये वक्तव्य करून चेष्टा केली त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन तमाम दुष्काळग्रस्तांचा मेळावा घेऊन त्यांनी जाहीरपणे दुष्काळग्रस्तांची माफी मागावी आणि त्यांनी जाहीरपणे सांगावं की बाबा ज्या उजव्या डावा काढूयात इंदापूरच्या सभेत जे अजित पवार साहेबांनी ज्या समस्येसाठी त्यांना वक्तव्य करण्याची वेळ आली पिण्याच्या पाणी समस्येसाठी आणि माझ्या आंदोलनामुळे तर ती चूक झालेली दुरुस्त करायची असेल. जवळच आहे अजित पवार साहेबांच्या लक्षात येणं, ही वेगळ्या वाटेने अजित पवार साहेब चाललेले दिसत आहेत, ती चूक दुरुस्त करायची असेल तर ती उजनी धरणात सुटलेलं पाणी आता ते उजव्या डाव्या काढल्या सोडून त्यांनी आष्टी तलावात सोडलं पाहिजे. त्यानंतर आमच्या सोलापूर जिल्ह्यातली तमाम जनता आणि आमचे आंदोलनकर्ते मी स्वतः त्यांना माफ करेन, कारण ही पिण्याच्या पाण्यासाठी माझं आंदोलन चालू आहे. तुम्ही सांगितलं नेमकं प्रायश्चित्त काय. आणि देशमुख, एक या सगळ्या दिवसांमध्ये जेव्हापासून तुम्ही प्रसिद्धीच्या धोतात आलात दोन गोष्टींची शंका आहे लोकांना. एक म्हणजे तुमचं आंदोलन उपोषण आहे का, आणि दुसरं म्हणजे एक आरोप आहे तुमच्यावरती की तुमचा बोलविता धनी कुणीतरी आहे, असं काही आहे का? या बाबतीत तुम्ही म्हणताय ती सत्य आहे. कसं सत्य आहे की पुण्यनगरीला बातमी दैनिकात छापून आली की एक काँग्रेसचा बडा नेता भैया देशमुख यांच्या पाठीशी आहे. काँग्रेसचा बडा नेता वगैरे काय भानगड नाही, कारण मी आल्यापासून अशा अवस्थेत जगतोय की माझं 4-5 किलो अक्षरशः चव्हाणसाहेब वजन कमी झाले. आल्यानंतर दोन टाइम जेवढे खिशात पैसे होते 50-100 आमच्या कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्याच्या, तोपर्यंत एक महिनाभर आणि 8 दिवस आम्ही दोन टाइम आम्ही पोटाची खळगी भरली आणि त्याच्यानंतर अक्षरशः आता आम्ही एक टाइम वडापाव खाऊन आम्ही आमचं आंदोलनाचा लढा चालू ठेवलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आमदार शिवतारे साहेबांनी आम्हाला 8 दिवसाखाली येऊन भेट देऊन त्यांच्या सपकाळ साहेबांना सांगून बोलविता धनी कोण इन्कार करतात. आणि दुसरे विशेष चव्हाणसाहेब बाब सांगायची म्हणजे जे नवाकाळचे संपादक आहेत जयश्रीताई खाडीलकर, त्यांनी सुद्धा 4-5 वेळा आमच्या आंदोलनकर्त्यांची अवस्था बघून अक्षरशः 4-5 वेळा आम्हाला त्यांनी जेवण पाठवलं. आणि ह्या ह्याच्यात असल्या गंभीर टेन्शनमध्ये आम्ही उजनी धरणात पाणी गेले पण ती डाव्या काढल्या जाईल का नाही या टेन्शनमध्ये असताना ती गुढीपाडवा सण आम्ही विसरून गेलो होतो, पण जयश्रीताई खाडीलकरनी ती आम्हाला पोळ्याचं सणाची आठवण करून त्यांच्या प्रतिनिधीकडनं आम्हाला पोळ्या खायला आजाद मैदानावरती आणून दिल्या. अशा अवस्थेतनं आम्ही वावरतोय. आणि काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मी कार्यकर्ता किंवा मदत असती तर मी 8 दिवसाखाली मी 4 तारखेला दिल्लीला जाताना रेल्वेखाली त्या बसलेल्या लोकांच्या पायाखाली झोपून गेलो नसतो दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांना भेटायला. आणि असं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या घरात दारात बसून त्या दिवशी आंदोलन केलं नसतं. त्या टायमाला मला अक्षरशः पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या दारात मी त्यांना जाग आणण्यासाठी किंवा त्यांना आझाद मैदानमध्ये यायला वेळ नसेल तर मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन बसतो. अशा पद्धतीने केलेले आरोप हे माझ्यावरती चुकीचे आहेत. मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेसाठी राजकारणाचा एक टक्काही संबंध नाही. म्हणजे यात तुम्ही राजकारण करत नाही? राजकारण करत नाही. राजकारणाचा कुठलाही विषय नाही, अजिबात काही संबंध नाही. आपण अंकुशरावांच्याकडे जाऊयात. अंकुशराव, जे दोन्ही बाजू आम्ही मांडल्या आहेत त्यामध्ये भैया देशमुखांवरती देखील आरोप होत होते, मात्र या सगळ्याचा ते इन्कार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे म्हणतायत की दादा आता सोलापूरला जाणार का, लोकांचा मेळावा घेणार का, आणि शेवटी जनतेचा नेता आहे, जनतेत जाऊन माफी मागितली पाहिजे, सभागृहात प्रतिनिधींसमोर मागितलेच आहे, पण दादा जातील का लोकांच्या मध्ये, माफी मागतील का आणि पाणी सोडतील का? प्रभाकरराव देशमुखांची भूमिकाचं मी निश्चितच आदर करेल. त्यांनी याच्यामध्ये कुठेही राजकारण आणण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ राजीनामा दादांचा घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही ही देखील त्यांना कल्पना आलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेचं मी निश्चितच स्वागत करतो. त्यांच्या या भावना मी जरूर अजितदादांच्या कानावरती घालेन, आमच्या पक्षप्रमुख मधुकरराव पिचडांच्या कानावरती घालेन, त्यांना जरूर सांगेन की या सर्व दुष्काळग्रस्त लोकांच्या जी गहाणी आहेत ती ऐकण्याच्या बाबतीमध्ये पक्षांनी सरकारने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, त्यांना कुठेतरी एक दिलासा दिला पाहिजे. जी काही चूक झाली ती चूक बाजूला ठेवून आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. पण मला प्रभाकर देशमुखांना देखील एक सांगावंसं वाटतं
की आज भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, ही सगळी मंडळी तुमचा उदेउदेव करतायत, परंतु तुम्ही त्या ठिकाणी जवळपास 75 दिवस तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात, तुमचं धरणं त्या ठिकाणी आहेत. ही मंडळी इंदापूरची दादेंच्या सभेतलं वक्तव्य येण्यापूर्वी किती वेळा आपल्याकडे आली होती, किती वेळा तुम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिलासा दिला, किंवा तुमचा प्रश्न ज्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, बाळा नांदगावकर असतील, यांनी किती वेळा सभागृहामध्ये मांडला, माझ्या ऐकिवामध्ये किंवा पाण्यामध्ये कधी तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला नाही. आता तुम्हाला या ठिकाणी ते एक प्रकारची ढाल करण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही घेतलेली सामंजस्यपणाची भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो. अजितदादा असतील, मधुकरराव पिचड असतील, विजय सेम मोहिते पाटील, अंकुशरावजी आपली आपली वेळ संपत आली आहे, पण एक छोटा प्रश्न मला एक छोटा प्रश्न अजित अभ्यंकरांना घ्यायचा. अजित सर, वेळ संपत आली, थोडक्यात उत्तर मला अपेक्षित आहे. ठीक आहे, दादा म्हणाले होते आम्ही सगळे टगे हो, दादा आत्मक्लेश करतायत, दादांनी आता वेगळ्या मार्गाचा अवलंब केलाय, या सगळ्यामुळे इतर टगे महाराष्ट्रातले सुधरतील का, त्यांचे टगे गावोगावी आहेत, काय सांगा? मला असं वाटतं की हा टगेगिरी जी आहे ती एका वर्गीय अशा प्रकारची सगळी दृष्टी आहे. एक प्रकारचा थर आहे महाराष्ट्रामध्ये. निवडणुका काहीही करून कशाही करून आम्ही खिशात घालू शकतो असं मानणाऱ्यांचा एक थर आहे, आणि तो या सत्ताधारी आणि यांचे बनावट विरोधक जे आहेत, त्या बनावट विरोधक ज्यांची नावं भाजप आहे, सेना आहे, मनसे आहे, हे सगळे जे बनावट नकली विरोधक आहेत, या सगळ्यांचा हा थर एकच आहे. या सगळ्यांचा मिळून जो ही टगेगिरी आहे, तेव्हा त्या टगेगिरीचा जर सामना करायचा असेल तर या, आणि त्या जर पश्चाताप कोणाला होत असेल तर माझ्या मते राजकीय नैतिकतेचा प्रश्न आहे हा, की आमच्यावरती म्हणजे जो सीझर आहे मस्ट बी अबाव द बोर्ड, तो शंकेच्या पलीकडे असला पाहिजे. ही भूमिका कोणीतरी जर स्वीकारली आणि धोरणात जर काही बदल झाला, माझी विनंती आहे त्यांना, जर त्यांना खरोखर प्रायश्चित्त जर का असा शब्द तर खरोखर काही मनात असेल, तर त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मध्ये पाण्यात जे जिथून पाणी भरतात ते सगळं बघून की ज्या पाण्याच्या संदर्भात त्यांनी हे विधान केलं त्या तिथं त्यांनी एक 8 दिवस घालवावेत. निश्चित हे खरं प्रायश्चित असू शकतं. अजित सर, आपली आपली वेळ आता संपत आली आहे, आपण सगळ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. टगेगिरी ते गांधीगिरी आजचा आमचा कार्यक्रम होता, पण कार्यक्रमाच्या समारोपाला एकच या ठिकाणी सांगावं असं वाटतं, ही महाराष्ट्राची जनता आहे, या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे, आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सगळं काही कळतं हेच सांगावं असं वाटतं. हा कार्यक्रम संपताना या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.